ताजा बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, News24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात शहराची खबरबात, नगर शहरातल्या ताज्या घडामोडी. मनपातील सत्ताधाऱ्यांकडून प्रोफेसर चौकातील भाजी फळ विक्रेते गाळेधारक स्थानिक रहिवाशांना मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करीत वेठीस धरण्याचं काम सुरू आहे. यामध्ये निव्वळ श्रेय लाटण्यासाठी राजकारण केलं जात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलाय. त्यामुळे येत्या 2 दिवसात मनपाने कोणाच्याही दबावाला बळी न पडता याबाबत समुपचाराने योग्य तोडगा काढला नाही तर काँग्रेस आक्रमक होत तीव्र आंदोलन करेल असा इशारा काळे यांनी दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वच्छता सप्ताह पाळण्याचं आयोजन करण्यात आलंय. दरम्यान आज शहरातील काही भागांमध्ये महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपाचे शहर अध्यक्ष गंधे यांच्यासह उपमहापौर मालनताई ढोणे आणि भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या समवेत साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली. तसेच परिसर निर्जंतुक करण्यासाठी देखील औषध फवारणी करण्यात आली. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडलेत. तर केंद्र सरकारचं हे धोरण शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं षडयंत्र मोदी सरकार रचत असल्याचा आरोप करत या धोरणाचा निषेध नगर शहर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आलाय. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. नगर शहरात लॉकडाऊन काळापासून ते आजपर्यंत कोरोना विषाणू आणि इतर आजारांमुळे किती रुग्ण दगावले व महानगरपालिकेच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये किती मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले याविषयी महानगरपालिकेकडून योग्य माहिती मिळावी यासाठी माजी नगरसेवक निखिल वारे आणि बाळासाहेब पवार यांनी वेळोवेळी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे लेखी निवेदन दिलं होतं. मात्र आरोग्य विभाग याविषयी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे आज या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर 2.5 तास ठिय्या आंदोलन केलं. मात्र तरीही त्यांना माहिती मिळू शकली नाही. अखेर आयुक्तांनी याबाबत आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना नोटीस काढून येत्या 24 तासांमध्ये माहिती द्यावी, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावली आहे. त्यामुळे तूर्तास तरी आंदोलन मागे घेण्यात आलंय. 100% प्रशासन हे दिशाभूल करतंय आणि सगळे खोटे आकडेवारी जाहीर करायचं काम चालू आहे. 50,000 रुपये डिपॉझिट घेतल्याशिवाय जर पेशंट तुमच्या हॉस्पिटलच्या आत घेत नसतील तर तुम्ही काय ट्रीटमेंटची गोष्ट करता आणि काय तुम्ही सुविधा. काल कोणत्या तर वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं की एक छोट्या चिठ्ठीवर हॉस्पिटलची बिलं देतात, मग काय तुमची ऑडिट समिती करतील, काय करतायत. रुग्णांचा नातेवाईकांचा नाईलाज आहे की आज त्यांना गपचूप राहावं लागतं कारण की त्यांनी आवाज उठवला तर त्यांना भीतीवरती आपल्या पेशंटला हॉस्पिटलच्या बाहेर काढतात काय अशी परिस्थिती नातेवाईकांवर त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो की हे सन्मान्य जे काय अधिकारी बसले आहेत ते खोटी माहिती त्या ठिकाणी पुरवतात असं आमचं स्पष्ट आहे. आमच्यापर्यंत आतापर्यंत कोणी चर्चेला आलेलं नाही. आमची मागणी आहे की खरी आकडेवारी तुम्ही प्रशासनाच्या वतीने जाहीर करा. प्रशासनाच्या वतीने जे कोणी येतील त्यांच्याशी चर्चा करू, ते काय आकडेवारी देतात त्याच्यानंतर पुढील भूमिका ठरू. नगर शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मात्र तरीही नागरिक अद्यापही बेफिकरीपणे वावरत असून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करताना दिसत नाही. त्यामुळे सध्या पालिकेच्या पथकासह पोलिसांचं पथक या बेफिकीर नगरकरांना लगाम घालण्याचा प्रयत्न करताना दिसतात. प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारत विना मास्क फिरणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसुलीस सुरुवात केली आहे. आणि आता शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा News24 सह्याद्री.